आता कसं बोलला ते खुशी देऊन म्हणाले, सांगा काय केलं? मी म्हटलं असं पहा, केस कशामुळे पांढरे होतात? फार विचार केला ना, नाही का? हे कारण मान्य करण्यात ते स्वतः फार विचारी ठरत होते, त्यामुळे क्षणाचाही विचार अगर विलंब न करता ते म्हणाले, हो असं तज्ज्ञांचं मत आहे खरं. मी म्हटलं, मग या मतावरून केस पांढरे होऊ न देण्याचा उपाय उघड नाही का होत? तोच उपाय केला मी. ते म्हणाले, लक्षात नाही आलं. मी म्हटलं, उगीच भ्रम आहे लोकांना. असं म्हणून मी त्या गृहस्थांचा तो विषय तेवढ्यावर सोडायला लावला. ते माझा निरोप घेऊन गेल्यावर माझ्या मनात आलं, तुम्ही विचार केव्हा करता असा प्रश्न मला कोणी केला तर मी काय उत्तर देईन? तुमची लिहिण्याची वेळ कोणती असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. त्यामुळे मला जर एखाद्यानं विचारलं तुमची विचार करायची वेळ कोणती, तर माझं उत्तर काय असेल? माझी विचार करण्याची वेळ कोणती? विचार करण्यासारखा खरंच प्रश्न आहे खरा. हा प्रश्न टाळता येण्यासारखा नाही, याचा एकदा निकाल लावलाच पाहिजे. या निश्चयानं मी स्वतःच बरेच दिवस निरीक्षण केलं आणि आता मी निकाल लावला आहे. माझं उत्तर तयार आहे. उत्तर थोडंसं चमत्कारिक आहे, पण ते तुम्हाला सांगायला हरकत नाही. मात्र माझी विचार करण्याची वेळ कोणती असं मला नका विचारू, कारण अमुकच वेळी नव्हे तर सदा सर्व काळच मी विचार करत असतो. लेखनाचा उद्योग करणाऱ्या माणसानं तो करायलाच हवा. नव्या नव्या कल्पनांच्या शोधात तो असतो. अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्याचा त्याचा यत्न असतो. गाढ झोपेच्या घटका सोडल्या तर सतत विचार करतच असतं. त्याचं मन सतत विचार करत असतं. त्याची सावली ज्याप्रमाणे त्याला कधी सोडणार नाही. तत्वैत कोणत्याही उद्योगात असला तरी विचार तो करत असतो. तेव्हा माझी विचार करण्याची वेळ कोणती ते काय सांगू? पण विचार करण्यासाठी कोणती वेळ सर्वात मला आवडते, अगर कोणत्या वेळी मी सर्वात जास्त विचार किंवा कल्पना मला सुचतात असा प्रश्न, तर त्याचे उत्तर देता येईल. माझं ते उत्तर आहे तेच इतर लेखक देतील की नाही हे कोणास ठाऊक. माझा अनुभव तेवढा मी तुम्हाला सांगतो. तो असा आहे की सकाळी दाढी करण्याची वेळ ही माझी विचार करण्याची सर्वात आवडती वेळ आहे, आणि त्यावेळी मला नवे नवे विचार सुचतातही.